जस्ट आपण पाहूया की जसं आपण चेंज द व्हॉइसमध्ये ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइसमध्ये काही पार्ट्समध्ये म्हणजे काही भागांमध्ये आपण अभ्यास केला, या अभ्यासामध्ये आपण पाहिलं सर्वात प्रथम आपण तीन वेगवेगळे काळ पाहिले. कोणते काळ? तर प्रमुख काळ, म्हणजे आपण त्याच्यात नाही पूर्ण चालू वर्तमान काळ किंवा पूर्ण भूतकाळ ह्याच्यामध्ये आपण त्याची घडामोड केलेली नाही, तर आपण फक्त पाहिलं की साधा भूत भविष्य आणि वर्तमान या काळांमध्ये आपण या काळांचा वापर करून आपण कशाप्रकारे एव्ही टू पी व्ही कन्व्हर्शन करतो. त्याचप्रमाणे आपण पाहिलं की हे तीन पार्ट्स जे आहेत, या तीन पार्ट्सनंतर, या तीन विभागानंतर आपण प्रामुख्याने पाहिलं की कशी वाक्य स्वतःची जागा बदलतात, आणि स्वतःची जागा बदलतात म्हणजेच काय, तर करता कसा बदलतो, करता बदलल्यानंतर क्रिया बदलते का, क्रिया जर बदलत असेल तर भूतकाळाचा वापर आपण वर्तमानात कसा करतो, किंवा चालू वर्तमान काळ आणि भूतकाळ ह्याचं कॉम्बिनेशन, ह्याची भेसळ पण आपण पाहिली. तसंच आता आपण ही वाक्य जी आपण पाहिली आहेत की शी डिंट ब्रिंग हर कॅमेरा, ह्याच्यात आपण बघितलंय की तिथे आपण पास्ट टेन्स म्हणजेच डिड नॉटचा वापर केलेला आहे. परंतु ज्याचं जेव्हा तुम्ही पॅसिव्ह व्हॉइस करता तेव्हा आपण पाहिलं की शीचं कसा करता हर होतो, आणि त्याच्यानंतर ती क्रिया वॉज नॉट ब्रॉट बाय हर, अशा प्रकारे ती क्रिया बदललेली आहे. आता हीच वाक्य पुढे आपण कंटिन्यू करता आपण पाहूया की कसं कंटिन्युएशनमध्ये ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस हे कन्व्हर्शन जेव्हा आपण करतो तेव्हा काळाचं जे मूल्यमापन आहे, हा जो पहिला भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे कळलेलं आहे की कर्त्याची आणि क्रियाची जी अनुक्रिया आहे ती बदलत नाही. बदलत नाही म्हणजेच काय, तर ती क्रिया स्वतःची जागा बदलत नाही. म्हणजेच आपल्याला काही गोष्टी या प्रकारामध्ये लक्षात ठेवायच्या आहेत, त्या म्हणजे वाक्य त्याच्यापासून तयार झालेला त्याचा अर्थ आणि त्या शब्दांची जागा, या गोष्टींचं आपल्याला मूल्यमापन करायचं आहे. कोणत्याही परिस्थितीत जेव्हा तुम्ही ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करता त्यावेळेला आपल्याला सर्वात प्रथम पाहायचं आहे की वाक्याचा अर्थ बदलता कामा नये, त्याचप्रमाणे अर्थ सांभाळून पी व्ही टू ए व्ही किंवा ए व्ही टू पी व्ही हे कन्व्हर्शन आपल्याला सहजरित्या जमलं पाहिजे. कधी? जेव्हा आपल्याकडे प्रश्न असतो काळाचा अर्थ किंवा काळाचा मूलभूत मूल्य हे स्थिर ठेवता. आता जागा हे असं का म्हटलं आहे, कारण एखाद्या वाक्यामध्ये जसं हे तिथे आपण पाहिलं की शी डिड नॉट, आता ही जी क्रिया आहे याचा तुम्ही जेव्हा पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करता तेव्हा पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करताना तुम्हाला कळलं पाहिजे की कर्ता, क्रियापद, क्रियापदाचे रूप जेव्हा तुम्ही वापरता त्यावेळेला कोणती जागा कुठच्या ठिकाणी आपल्याला त्याचं रूपांतराचा भाग पाहायचा आहे. जसं आपण इथे त्याचा वापर केला आहे डिड नॉटचा वॉजमध्ये, म्हणजे आपण काळ हा जपलेला आहे, काळ जपलेला आहे परंतु आपण कुठेही चूक केलेली नाही आहे. तुम्ही जर त्या डीडचा वापर काळ म्हणून त्याच वाक्यामध्ये डीड म्हणून केलात तर तुमचा हातचा गुण जाऊ शकतो. त्या कारणाने आपल्या हातातले गुण आपल्याकडेच ठेवण्यासाठी आणि परीक्षेमध्ये अव्वल नंबर प्राप्त करण्यासाठी आपल्याला नीट लक्ष द्यायचं आहे की कुठच्या वाक्यांची घडामोड कशी करायची आहे ते. आता आपण पाहिलं की शी डिड नॉट ब्रिंग हर कॅमेरा, म्हणजे आपण तिथे या एक्झाम्पल्समध्ये, या उदाहरणांमध्ये आपण पाहिलं की आपण जास्त करून सगळ्या या काळांचा वापर केला आहे, भूत भविष्य आणि वर्तमान. आता आपण एक उदाहरण इथे पाहूया, ही डिड नॉट टेक एनी रिस्क.
आता मित्र हो, जेव्हा आपल्या समोर वाक्य येतं, आता हे मी नाही तुम्हाला सांगितलंय की एवीचं वाक्य आहे का पीवीचं वाक्य, अर्थात म्हणजेच कर्तरी आहे की कर्मणी आहे, परंतु ते कसं ओळखावं. आता ही डीड नॉट टेक एनी रिस्क, याला तुम्ही दोन गोष्टींमध्ये संबोधू शकता. एक डीड नॉट म्हणून पण संबोधू शकता, तर एक तुम्ही डज नॉट म्हणून पण संबोधू शकता. आता डिड नॉट हा आपण पास्ट टेन्ससाठी वापरतो, तर डज नॉट हा आपण फ्युचर टेन्ससाठी वापरतो, किंवा आपण आपण चालू वर्तमान काळासाठी पण वापरतो. आता इथे आपल्याला सर्वात प्रथम पाहायचं आहे की आपण एवी किंवा पीवी वाक्य कसं आहे हे कसं ओळखावं या टॉपिक खाली. तर ही डिड नॉट टेक एनी रिस्क हा संवाद झाला. हा डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजेच काय, प्रत्यक्षरित्या तुम्ही केलेला संवाद होय, म्हणूनच या वाक्याची घडामोड एवीमध्ये होते. तर जर आता आपल्याला या एवी वाक्याचं पीवी रूपांतर करायचं असेल, तर ते पीवी रूपांतर करण्यासाठी आपल्याला नीट पाहायला लागेल की ही डिड नॉट टेक एनी रिस्क म्हणजेच तुम्हाला नकारार्थी वाक्य तयार करायचं आहे. तर याचा पीवी येणार नो रिस्क इज टेकन बाय हिम. मित्र हो, याच्यात तुम्ही बघा की आपण टेकन टेक टूक आणि टेकन याच्यामध्ये आपण टूकचा वापर केलेला नाहीये. टूक हे पास्ट टेन्स असून आपण ह्याचा वापर केलेला नाहीये. का वापर केलेला नाहीये, तर नो रिस्क इज टेकन बाय हिम या वाक्याचाच अर्थ असा आहे की आपण एखाद्या व्यक्तीच्या कर्तृत्वाबद्दल किंवा एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाबद्दल आपण एखादं स्टेटमेंट म्हणजेच एखादा संवाद साधतो आहे, आणि हा प्रत्यक्षरित्या तुम्ही साधता आहे. म्हणून हा संवाद जो आहे हा कोणालाही अनुसार न देता आपण त्याला डायरेक्ट कम्युनिकेशन असे संबोधतो. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की सिंपल प्रेझेंट पास्ट अँड फ्युचर टेन्सचे कशी वाक्य झालेली आहेत. आता आपण पुढे वळताना आपल्याला बघायचं आहे की प्रेझेंट परफेक्ट आणि पास्ट परफेक्ट म्हणजेच या काळांचा उपयोग कसा केलेला आहे एव्ही टू पीव्ही करण्यासाठी. नुसतंच तेवढं नव्हे तर आपल्याला हेही पाहायचं आहे की एवी आणि पीवी वाक्य ओळखण्यासाठी आणि त्यांचं कन्वर्शन म्हणजेच रूपांतर करण्यासाठी कशा आणि कोणत्या युक्त्या आहेत, ट्रिक्स आहेत, जेणेकरून आपला प्रकार हा क्लिअर होतो. म्हणजेच आपल्याला त्याच्यातल्या ज्या काही अडथळे आहेत किंवा त्याच्यातल्या कुठच्या ज्या जागा आहेत महत्त्वाच्या, त्या आपल्याला नेमक्या टिपायच्या आहेत. तर आपण आता पुढच्या टॉपिककडे जाऊया, पास्ट परफेक्ट आणि प्रेझेंट परफेक्ट.